नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आलो इकडे आमच्या बाजारमध्ये, घोडगे बाजारमध्ये. इकडे मासे विकायला आलेले आहेत. तर इकडे त्यांनी मासे पकडून आणलेले आहेत. तर त्यांचं नाव विचारतो तुम्हाला. नाव कसं तुमचं? उत्तम निकम. उत्तम निकम. आता यांनी हे एवढे मासे पकडलेले आहेत. आणि तुमचं नाव कसं? भिकाजी जाधव. भिकाजी जाधव. तर त्यांनी एवढे सर्व मासे पकडलेले आहेत आणि त्या तो विकायला आणलेत. इथे कसं तुमचं कसं वाटा देत आहे ते? 100 रुपये. अच्छा, 100 रुपयाचा वाटा आहे त्यांचा. म्हणजे 250 रुपये. अच्छा, 250 रुपये. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही इथे बघू शकता की एवढे मोठे मोठे मासे आहेत. इथे वाळे आहेत. ह्याला तू वाटा लावला नाही, पण वाळे आहेत त्या. याला बोलतात वाळ आहे. हे शेंगट्या आहेत. ह्या बघ, हे शेंगट्या आहेत. याला बोलतात शेंगट्या. आणि मळवे. आणि याला काय म्हणतो? काढवी. हा, याला काढवी. आणि हे मळवे. अच्छा, तुम्ही जरा हात जरा मोठे जरा काढे. ह्या काढव्या. अच्छा, याला काढव्या बोलतात. किती मासे पकडलेले आहेत ते बघा तुम्ही. बोला, खायला छान लागतं. अच्छा, बोला तुम्ही. मळवे बिळवे खूप छान लागणार खायला. तुम्ही काहीतरी बोला. मळवे, क्वाळे, चंकी, दाखव, काढे बिळे खायला छान लागणार. अच्छा, बरं. म्हणजे कसं काय, म्हणजे मासे कसे पकडतात एवढं सर्व? जाळ्यानं पडतं. जाळ्यामध्ये. जाळ्यामध्ये. अच्छा, मग ते आदल्या दिवशी लावा लागतं का? सकाळी टाकतात. अच्छा, हे सकाळी टाकता आणि 7 वाजता सोडतो. आणि 8 वाजता काढतो. 8:30 काढतो जाळं पाण्यातलं. एवढ्या वेळ म्हणजे लगेच भरतात. अच्छा, तुम्ही पाहू शकता किती भरपूर मासे पकडलेले आहेत इथे. जाळ्यामध्ये काढायचे. या जाळ्यामध्ये भरपूर आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण जाळं दिसत नाही, पण मासे भरपूर दिसत आहेत. इकडे मासे कसे काढतात ते बघा जाळ्यामधनं. हे अडकलेले मासे असतात ते. असे अडकलेले ले मासे अडकतात. अच्छा, पूर्ण जाळं रिकामी केलेले आहेत. पाहू शकता हे बघा, जाळ्यामध्ये अडकले. असे अडकले भरपूर. थोडेसे यापेक्षा पण मोठे मासे भेटत असतील. भेटते. हर तऱ्हेचे मासे भेटतात, पण आज तेवढे नाही. हां हां, काढे जरा. काढा. काढे. बोला तुम्ही. हे काय काढे? काढे करतो. बोलतो ना. हे भरपूर. हे पाहू शकता काढे कसे काढलेले आहेत ते. या काढायला पण काटे असतात. हो, वरती काटे असतात. पाटीवर काटे. पाटीवर सापासारखी दिसते. हां, दिसायला सापासारखी. खायला छान असते. घरची काय जीवन असते. लोक पाहू शकता आलेले आहेत, मासे घ्यायला आलेले आहेत. हे आमचं बाजारपेठ, घोडगे बाजारपेठ. तिकडे आता मासे ते विकायला आलेले आहेत. पाहू शकता किती मासे आहेत बघा. काढायचं जरा वाटत त्यांना मासे. काढे कसे? हे बघा, काढे ह्याचे 250 रुपये. हा, हे पाहू शकता काढे 250 रुपये वाट आहे. 6-7 मा काड्या आहेत. हे बुवा, मोठ्यानं बोला. तर बघू शकता किती मासे आहेत. आता एक वाटा सेल झालेला आहे त्यांचा. एक कस्टमरला गेलेला आहे. काकांनी घेतलेले आहेत मासे. मार्केट असते. अच्छा, हे आपल्या इकडेच भेटतात का? कुठे भेटतात? आपल्या इकडे भेटतात. कुडा विडा, कुडा शेकुडा, सावंतवाडी. अच्छा, वेंगुर्ला. वरचे गाव. आता हे जे मासे पकडले, हे कुठे पकडले आहेत? बंदराकडे. कुप्पवड आहे म्हणजे आपल्या इकडे साईडच. आपल्या आपल्या नदी. यापेक्षा पण मोठे मासे भेटतात ना? अच्छा, टाकले.
अजून नदी मध्ये कोणते कोणते मासे भेटतात आपल्या नदी मध्ये? मरळ, खवळे, घोळशी, काडवी, शेंगटी, अच्छा, खडस, काळुंदर। ओके, आता यामध्ये कुठे आपल्याला काडाय मळवे शेंगटी आहे, हां वाळे पण असेल ना? वाळे आहे, मळवा आहे, आणि चार प्रकारचे मासे आम्ही देत आहेत सध्या। अच्छा, पाहू शकता किती मासे आहेत। आता हे त्यांचं जाळं थोडं रिकामी होत आलंय, पण हे पण भरलेलं होतं पूर्ण, ते आता रिकामी झालेलं आहे, हे पूर्ण भरलेलं आहे यांचं, पण रिकामी होत आलंय। अजून तिकडे पण एक रिकामी करायची, तिकडे पण एक आहे, दोन रिकामी करायचे आहे अजून। दोन रिकामी करायचे किती आहेत ते सांगा? दोन रिकामी करायचे आहेत अजून। अच्छा, पन्नास रुपये मागा फोन लावले ते कस्टमर आलेले आहेत, त्यांचं सेल होत आहे। इथे बघू शकता किती कस्टमर आलेले आहेत इकडे। इथे बघू शकता तुम्ही सेलिंग चाललेली आहे, एवढे मासे आपले नदीमध्ये पण भेटतात। हा आमचा बाजारपेठ, मोठे काडे गेले का? हो, कोणी घेतली? नाही, चांगला घेतले, चांगला घेऊन घेतले, चांगला तो काढतो। का तुम्ही सोनवणार आहे? ते बघा, जिवंत जिवंत काडे आहे, जिवंत पाहू शकता तुम्ही, सापासारखी आहे पण जिवंत आहे। खाली ठेवा, खाली ठेवा जरा, हा खाली ठेवा, बघू का, बघू ते कुठं मारत आहे, पाणी मराव का, बावडे बघू शकता, हलते आहे ते। मोठे शंभर आणते ते, द्या किती देतात, किती मेज करतात रे, दाखवतो आहे बघा, मारणार माझे टाकून जगतली पाणी करतो, शांती पण जिवंत आहे, पसरलं म्हणजे काय? नाही पसरलं का, समजलं का, मासे किती ते काढे टाकू घ्या, काय ना तर बघू शकता, एवढे मासे भेटलेले आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या। धन्यवाद।